शुभ वर्तमान. शेतकरी दादा, आपण आपल्या शेतामध्ये पीक पिकवतो आणि मग ते विकायला काढतो. परंतु आपणच पिकवलेल्या पिकावर प्रक्रिया करून जर आपण उद्योजक झालो तर? पण त्याकरिता सर्वात पहिले आपल्याला समजून घ्यावी लागेल अन्न प्रक्रिया उद्योग. चला तर मग समजून घेऊया अन्न प्रक्रिया उद्योग म्हणजे नेमकं काय. अलीकडे माणसाचं जीवन गतिशील झालंय. या गतिशील जीवनात त्याच्याकडे काडीचाही वेळ नाही. त्यामुळे त्याच्या राहणीमानात आणि खानपानात मोठा बदल दिसून येतोय. सतत त्याला रेडी टू ईटची सवय लागली आहे. या सवयीमुळे किंवा या मागणीने अन्न प्रक्रिया उद्योगाला गेल्या दशकातला सर्वाधिक वेगाने विकसित होणारा उद्योग ठरविला आहे. तुम्हाला प्रश्न पडला असेल की अन्न प्रक्रिया म्हणजे काय? अन्न प्रक्रिया म्हणजे अन्न पदार्थावर प्रक्रिया करून विविध पदार्थांची निर्मिती करणं. या प्रक्रियेमध्ये विविध प्रकारचे पदार्थ निर्माण केले जातात. यामध्ये विविध प्रकारची पेय, चूर्ण, विविध प्रकारचे ठोस पदार्थ बनवता येतात. दुग्ध व्यवसाय, प्रक्रिया केलेले पदार्थ, सॉफ्ट ड्रिंक्स, धान्यापासूनचे पदार्थ, त्याशिवाय यामध्ये फळे, भाज्या, चिकन, मटन, दूध, चॉकलेट्स, सोयाबीनचे पदार्थ, मिनरल वॉटर उद्योग अशा व इतर अनेक उद्योगांचा यामध्ये समावेश होतो. भारतामध्ये अन्न प्रक्रिया उद्योग हा 5व्या क्रमांकावरील मोठा उद्योग आहे. शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनाचा लाभकारी भाव मिळावा, मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण व्हावा, फळे आणि भाजीपाला सांडपाण्यापासून वाचवता यावा, तसंच विदेशी गुंतवणुकीसोबत निर्यातीला प्रोत्साहन देण्यासाठी देशातील खाद्य प्रक्रिया उद्योगाला उत्पादकतेवर आधारित प्रोत्साहन योजना लागू करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय नुकताच केंद्र सरकारने घेतला आहे. खाद्य प्रक्रिया उद्योगाला प्रोत्साहन देण्यासाठी 10,900 कोटी रुपयांची भरीव तरतूद करण्यात आली आहे. यामुळे मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध होणार आहे. आंतरराष्ट्रीय दर्जाची खाद्य सामग्री भारतात तयार होऊ शकेल. एकंदरीत अन्न प्रक्रिया हा एक अतिशय व्यापक आणि प्रचंड संधी उपलब्ध करणारा व्यवसाय आहे. यामध्ये लहान प्रमाणापासून ते अगदी कोट्यावधी रुपयांची उलाढाल असणारा व्यवसाय निर्माण करणे शक्य आहे. यासाठी केवळ या व्यवसायाची उत्तम माहिती घेऊन उतरता येणं शक्य आहे. उत्तम प्रशिक्षण, शासनाची वित्त मदत आणि वाढीसाठी पुष्कळ वाव अशा प्रकारे सर्व बोटे तुपात असणाऱ्या या व्यवसायाचा आपल्या तरुणांनी विचार करायलाच हवा. Thank you.